मी रचना. वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, मी आज खूप दिवसांनी रेसिपी ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगू शकते की आपली ही जी लहान मुलं त्याचप्रमाणे मोठ्यांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडणार आहे. की जी भाजी वापरून मी ही रेसिपी करणार आहे ती भाजी मात्र माझ्या लहान मित्रांना आणि माझ्या मोठ्या लोकांना सुद्धा आवडत नसावी, पण मला ही भाजी खूप आणि खूपच आवडते. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेथीच्या थालीपीठची रेसिपी. तर मला 110% गॅरंटी आहे की हे थालीपीठ अगदी पौष्टिक तर आहेच आणि त्याप्रमाणे जे क्रिस्पी आणि एकदम मस्त होऊन जातात, माझे हे बालमित्र खूपच खुश होऊन जाणार आहेत. त्याचबरोबर मोठे सुद्धा खूप एन्जॉय करून ही रेसिपी खाणार आहे. चला आपण बघूया मेथीचे पौष्टिक थालीपीठ बनवण्यासाठी काय काय साहित्याने कृती आहे ती. त्यासाठी आपल्याला जायला लागणार आहे रचनाच्या किचन मध्ये. तर चला, मेथीच्या थालीपीठासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेथी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे. तेल घेतलेलं आहे. आलं लसूणची पेस्ट, इथे मिरचीची पेस्टसुद्धाच, आलं लसूण मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही घेऊ शकता. अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे. अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तिखट लाल तिखट घेतलेलं आहे. हळद, त्याचप्रमाणे इथे जिरं घेतलेलं आहे. हिंग आणि धणा पावडर, सफेद तीळ आणि मीठ. एका परातीमध्ये ही बारीक चिरलेली मेथी घेऊया आणि आता यामध्ये आपण हे बेसन ऍड करून घेऊया अर्धा वाटी. त्याचबरोबर तांदळाचं पीठ अर्धा वाटी. गव्हाचं पीठ एक वाटी. थोडंसं मी बाजूला ठेवते, आपण मिक्स करून घेऊ, त्यानंतर डिसाईड करू पूर्ण घालायचं की नाही ते. त्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे धणा पावडर, हिंग आणि जिरं, लाल काश्मीरी मसाला, हळद. त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट इथे घालून घ्यायची आहे. आज माझ्याकडे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट नव्हती. अदरवाईज मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया. त्याचबरोबर इथे सफेदवाले तीळ घालून घेऊ. सफेद तिळाने खूप छान असा क्रिस्पीनेस येतो. आता हे सर्व पदार्थ आपण एकजीव करून घेऊया सुके असतानाच. हे राहिलेलं पीठ सुद्धा मी याच्यामध्ये घालून देते. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक मऊसर असं पीठ मळून घ्यायचंय. छान असा पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे. थोडस हातावरती तेल घेते आणि ह्याला लावून घेते आणि एक 15 ते 20 मिनिटं मी याला रेस्ट करायला देते. 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण लगेचच याचे थालीपीठ करायला घेऊया. आणि थालीपीठ थापण्यासाठी मी इथे एक कॉटनचा स्वच्छ कापड धुवून घेतलेला आहे आणि ते थोडं ओलसरच ठेवलेलं आहे. या कापडावरती सुद्धा मी थोडं पाणी टाकून घेतलंय आणि आता या साईजच्या आकाराचे गोळे मी घेणार आहे. गोल करून घेऊया आपण गोळा. आणि आता आपल्याला या कापडावरतीच हे पाण्याच्या साहाय्याने थालीपीठ थापायचं आहे. अंदाजे हे एवढ्या आकाराचं थालीपीठ झालेलं आहे आणि आता या मी थालीपीठच्या मध्ये होल अशा प्रकारे करून घेणार आहे. होल याच्यासाठी आपण करायचे, कारण की थालीपीठ हे छान क्रिस्पी होतं होल केल्यावर. साईड बाय साईड तवा आपला गरम झालेला आहे. थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया त्याच्यावरती आणि आता आपल्याला हे थालीपीठ या तव्यावरती अलगद असं ठेवायचं आहे. आणि आता आपण या हे जे होल केलेले आहे ते त्याच्यामध्ये थोडं थोडंसं असं तेल घालून घेऊया आणि हे केल्याने थालीपीठ खूप छान असं क्रिस्पी बनतं. आता हे थालीपीठ तव्यावरती बनतच आहे, तोपर्यंत आपण दुसऱ्या थालीपीठची तयारी करून घेऊ.
आणि सेम मगाशी दाखवल्याप्रमाणेच आपण हे दुसरं थालीपीठ सुद्धा थापून घेऊया। एका साइडने छान असं खरपूस भाजून निघाल्यानंतर आपण हे पलटी करून घेऊ आणि परत सेम प्रकारे त्या उलामध्ये आपण तेल सोडून घ्यायचं आहे आणि दुसरी साइड सुद्धा आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। आणि हे अशा प्रकारे इजी आणि पौष्टिक थालीपीठ आपला रेडी झालेला आहे। सेम पद्धतीने आपण असे सगळे थालीपीठ बनवून घेऊया आणि अशा प्रकारे आपले पौष्टिक क्रिस्पी मेथीची थालीपीठ रेडी आहे। तुम्ही हे टोमॅटो सॉस बरोबर, लोणच्या बरोबरती किंवा लसूण चटणी बरोबर कशावरती सुद्धा खाऊ शकता, खूप यम्मी होते। तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल माझी ही आजची रेसिपी तर लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव यू ऑल। Thank you.